मैकेनिक चौकात इतिहासाचं साक्षीदार असलेलं स्मारक सध्या उपेक्षित आणि दुर्लक्षितेच्या खाईत लोटलं गेलं आहे। स्मार्ट सिटी अंतर्गत परिसराचं सुशोभीकरण करण्यात यावं अशी मागणी सुज्ञ सोलापूरकरांनी व्यक्त केली आहे। मेकॅनिक चौकात इतिहासाचं साक्षीदार असलेलं स्मारक सध्या उपेक्षित आणि दुर्लक्षिततेच्या खाईत लोटलं गेलं आहे। स्वातंत्र्य चळवळीत महत्त्वपूर्ण आणि अमूल्य योगदान दिलेल्या स्वातंत्र्य सैनिकांचं स्मारक व्हावं या उद्देशानं हे स्मारक उभारण्यात आलं आहे। इतिहासाची मोठी परंपरा लाभलेल्या या स्मारकाच्या नशिबी सध्या उदासीनतेचा काळोख दाटलेला जाणवतो। देखरेख देखभाली अभावी स्मारकाची स्थिती दयनीय झाली आहे। या ऐतिहासिक स्मारकासंदर्भात स्वातंत्र्य चळवळीचे गाढे अभ्यासक रवींद्र मोकाशी यांनी अधिक माहिती दिली। सोलापूर जिल्ह्यातील सैनिक जे होते ते मारले गेले, त्यांची नावं त्याच्यामध्ये कोरलेली आहेत। या सैनिकांच्या गौरवार्थ ब्रिटिशांनी तो स्तंभ 1900 साधारणपणे मार्शल लॉच्या अगोदर असा उभा केलेला आहे, कारण मार्शल लॉचं आंदोलन नंतर झालं, 31 साली आपण म्हणतो, त्यामुळे ती नावं पण महत्त्वाची आहेत। असं ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचं ते चौकाचं ठिकाण असताना त्याची देखभाल मात्र सोलापूर महापालिका काही नीट करत नाही असं खेदाने मला नमूद करावं असं वाटतं। तिथे स्वच्छता नसते, आजूबाजूला रिक्षा स्टँड असल्यामुळे रिक्षा उभ्या असतात, गाड्या उभ्या असतात, पार्किंगसाठी पलीकडे जागा आहे तिथं गाड्या उभ्या असतात, आणि त्यामुळे नागरिक सर्वसामान्य नागरिकांचं त्याच्याकडे लक्षच जात नाही। हे एक ऐतिहासिक आणि हेरिटेज सोलापूरचा असलेला हा चौक आहे आणि त्याच्यातला तो स्तंभ आहे, त्याचं जतन चांगल्या पद्धतीने महापालिकेने केलं पाहिजे आणि त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे, एवढीच मी अपेक्षा करतो। सोलापूरला स्मार्ट सिटी बनवत असताना स्मारकांच्या सुशोभीकरणाकडे प्राधान्यानं लक्ष द्यावं, अन्यथा हे स्मारक विस्मरणात जाईल असं मनोगत सुज्ञ आणि सुजाण सोलापूरकरांमधून मांडण्यात येत आहे।